गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेटअप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वसंत दामू शिंदे राहणार कासेगाव यांनी पंढरपूर तालुका कृषी कार्यालयात 5 डिसेंबर 2023 रोजी तक्रार करीत त्यांच्या नावे असलेल्या गट नंबर 278/2 या गट नंबर मधील शेतजमिनीत असलेल्या द्राक्ष बागेवर कृषी रसायन एक्सपोर्ट कंपनीचे थिओफिनाइट मिथाईल हे बुरशीनाशक औषध फवारल्यानंतर संपूर्ण बागेतील द्राक्षबाग जळून गेल्याची तक्रार खरेदी बिलासह केली होती. त्याचबरोबर कासेगाव तसेच अनवली तालुका पंढरपूर येथील इतरही काही शेतकऱ्यांना असाच नुकसानीचा सामना करावा लागल्याचंही निदर्शनास आलं होतं. या प्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी तक्रार करूनही कृषी विभाग दखल घेत नाही, अप्रमाणित अथवा बनावट औषधे कीटकनाशके विकणाऱ्या एकाही विक्रेत्याला अथवा उत्पादक कंपनी चालकावर कारवाई झाल्याचं दिसून आलं नाही. याबाबत थेट जिल्हा कृषी अधीक्षक श्री गावसाने यांच्याकडे संपर्क करून सदर औषध उत्पादक कंपनी अनवली येथील विक्रेत्याविरोधात कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्यानं आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर आज पंढरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयास याची दखल घ्यावीच लागल्याचं दिसून आलंय. वास्तविक पाहता ज्या बुरशीनाशक औषधाचा वापर तक्रारदार शेतकऱ्यांनी केला होता, पंढरपूर तालुक्यातील ज्या कृषी विक्री केंद्रातून सदरची औषधे खरेदी करण्यात आली होती त्या बुरशीनाशक औषधाबाबत नकारात्मक अहवाल जानेवारी 2024 मध्येच प्राप्त कृषी विभागास झाला होता. मात्र जनहित शेतकरी संघटनेने संबंधित औषध उत्पादक कंपनी व विक्रेता यांच्या विरोधात कुठलीही कारवाई न झाल्यानं आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज या प्रकरणी पंढरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयास जाग आली असून पंढरपूर पोलीस ठाण्यात कोलकाता येथील सदर बुरशीनाशक औषध कंपनीचे सचिन गोरे राहणार खराडी पुणे अनवली तालुका पंढरपूर येथील संबंधित कंपनीचे विक्रेते औदुंबर डिसले तसेच तासगाव जिल्हा सांगली येथील सचिन पाटील आणि अनोळखी एक त्यांच्या विरोधात भादवी कलम 34, 420, 427 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला नसता तर कासेगाव परिसरातील कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल कृषी विभागाने घेतली असती का, असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.